वाढदिवस म्हटलं की केक, हॉटेल पार्टी, साऊंड सिस्टम यामध्ये अनावश्यक खर्च करणे सध्याच्या पिढीने जीवनात ओढून घेतलं आहे. सामाजिक उपक्रम करत भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण बोराडे यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संकल्प घेऊन रक्तदान शिबिर ठेवण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांच्या सहकार्याने हे शिबिर आदर्श माध्यमिक विद्यालय येथे पार पडले. यावेळी शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रबोध जोशी यांच्या हस्ते करून साईबाबांची पूजा करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण बोराडे यांनी या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करत अनेक मान्यवरांनी सत्कार केले. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्ताची गरज पडेल असा हेतू भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठेवला आहे. यावेळी रक्तदान करण्याअगोदर नाश्त्याची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. आज शिर्डी शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहर व जनकल्याण रक्तपेढी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. आणि सध्याच्या काळामध्ये रक्ताची आवश्यकता लक्षात घेऊन जे आत्ताच्या परिस्थितीमध्ये चिकनगुनिया, डेंग्यूसारखे आजार मोठ्या प्रमाणात फैलावत आहे आणि ह्या आजाराला सगळ्यात जास्त प्लेटलेट आणि रक्ताची आवश्यकता आहे हे ओळखून आम्ही या शिबिराचं आयोजन केलं आहे. इतर काही वाढदिवसानिमित्त जे खर्च होता अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आम्ही हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि ह्या रक्तदान शिबिरानिमित्त आम्ही 100 बाटल्यांचा संकल्प ठेवलेला आहे आणि जवळजवळ आम्ही 20 ते 25 बाटल्या आत्तापर्यंत 2 तासामध्ये संकलन झालेलं आहे आणि 100 बाटल्यांचं संकलन आम्ही 100% करू. आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शिर्डी शहर अध्यक्ष श्री किरण भाऊ बोराडे यांचा जन्मदिन असल्या कारणाने शिर्डी शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिराचा पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक छोटासा उद्देश होता की शहरामध्ये मोठमोठे वाढदिवस साजरे केले जातात, जे केक कापून चेहऱ्याला केक लावून त्याची नासाडी केली जाते, पण युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा एक उद्देश होता की किरण भाऊंचा वाढदिवस साजरा करताना याच्यातून शहरातील नागरिकांना याचा लाभ झाला पाहिजे, सामाजिक बांधिलकी समोर ठेवून आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जेणेकरून गरजू रुग्णांना या रक्तदानाच्या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्त पोहोचेल आणि त्यांना या रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदान भेटेल हा स्वच्छ हेतू डोळ्यासमोर ठेवून आज शहराच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आम्ही युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराच्या नागरिकांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या शिबिराचं सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करा आणि गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचं काम ही आपल्या माध्यमातून करावं ही नम्र विनंती. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आज भारतीय जनता युवा मोर्चाचे शिर्डी शहर अध्यक्ष किरण बोराडे या वाढदिवसानिमित्त आम्ही युवा मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांनी रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आजच्या काळात रक्तदान हे खूप महत्त्वाचं आहे की रोगराई इतकी पसरलेली आहे की त्याच्यासाठी रक्तदान हे खूप आवश्यक आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शिर्डीकरांना एक मेसेज देऊ इच्छितो की सर्वांनी रक्तदान करायला यावं ही विनंती हो. शहर अध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. यावेळी राजेंद्र गोंदकर, शिवाजी गोंदकर, सर्जराव काटकर, ॲडव्होकेट अनिल शेजवळ, सचिन शिंदे, रवींद्र गोंदकर, अशोक पवार, विनायक रत्नपारखी, रमेशराव बिडवे, स्वानंद रासने, योगेश गोंदकर, सचिन भैरवकर, लखन बेलदार, प्रसाद शेलार, अक्षय मुळे, सचिन घुले, विशाल राहिंज, शंकर गोंदकर, अमोल कोते, किरण कोते, स्वप्नील गोंदकर, पंकज भालके, पंकज भालेराव, साईनाथ माने, बद्रीनाथ वागचौरे, योगेश काटकर, विशाल नागपुरे, सनी त्रिभुवन, प्रशांत थोरात, लक्ष्मण पेटारे, विशाल पवार आदी मान्यवर आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास शिर्डी.